या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त तसेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या निधीतून प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून सोनबा येवले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोनबा येवले पाणपोई केंद्र उभारण्यात येत असून सदरील परिसरात जल केंद्राचं उद्घाटन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते व नगरसेवक विनोद भोसले, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादासबाबा करगुळे, अनुसूचित जाती जमाती काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मयूर खरात, प्रयास संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनबा येवले जल केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संध्याकाळी प्रमिला तुपलवंडे, संघमित्रा चौधरी, युवा नेते सचिन हक्के, ॲडव्होकेट संतोष चव्हाण, प्रवीण वाडे, युवराज जाधव, अनिल मस्के, अजिंक्य गायकवाड, शरद गुमटे, सुभाष वाघमारे, शाहू सलगर, नाना कदम, सुनील सारंगी, कुणाल गायकवाड, धीरज भोसले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.